येवला तालुक्यात शालेय पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. गेल्या 2 महिन्यांपासून पारेगावच्या शाळेतला पोषण आहार कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करून टाकला. यासंदर्भात पालकांनी शाळेत विचारणा केली, मात्र उपयोग काहीच झाला नाही. अखेर या पालकांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली आणि त्यांचा प्रश्न चुटकीसरशी सुटला. गेल्या 2 महिन्यापासून येवला तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नव्हता. पारेगावच्या शाळेत तर कोणतीही पूर्वसूचना न देता पोषण आहार बंद करून टाकला होता. पालकांनी शिक्षकांकडे विचारणा केली. पालकांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता शिक्षकही वैतागले होते. अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. गावकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम पारेगावात पोहोचली. पोषण आहाराबाबत शाळेत विचारणा केली. 2 महिन्यापासून वरिष्ठांकडे सतत मागणी करत आहोत, मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी झी हेल्पलाईनकडे केली. अखेर पोषण आहाराची तक्रार घेऊन झी हेल्पलाईनची टीम पंचायत समितीच्या कार्यालयात पोहोचली. सहाय्यक गटशिक्षण अधिकाऱ्यांना पोषण आहाराबाबतची तक्रार सांगितली. त्यांनी तातडीनं शालेय पोषण आहाराचा पुरवठा सुरळीत करू असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलं. दिलेल्या आश्वासनाला सहाय्यक गटशिक्षण अधिकारी जागले. पारेगावसह तालुक्यातील इतर शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा चक्क 2 दिवसात पुन्हा सुरू झाला. येवला तालुक्यातील बहुतेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार नियमित येत नव्हता, परंतु जी 24 तासांनी वृत्त प्रसिद्ध केले त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार नियमित झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जी 24 तासचे आभार मानले. पोषण आहाराचा पुरवठा सुरळीत झाल्यानं शिक्षकांनीही झी हेल्पलाईनचे आभार मानले. गेल्या 2 महिन्यापासून आमच्या शाळेला शालेय पोषण आहार उपलब्ध नव्हता, परंतु जी 24 तासने याची दखल घेतली आणि 2 दिवसात आम्हाला शालेय पोषण आहार उपलब्ध झाला, त्याबद्दल मी जी 24 तासचे खूप आभारी आहे. येवल्यातील शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा नियमित सुरू झालाय, मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये आजही विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार दिला जात नाही ही सत्यस्थिती या निमित्तानं उघड झालीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित आणि सकस पोषण आहार पुरवण्यासाठी शासनानं ठोस उपाय योजना करणं गरजेचं आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.